महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. टाकूया एक नजर आजच्या काय ठळक घडामोडींवर. अखिल भारतीय नागरिक समाजाचे अधर्वयुग श्री संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी निमित्त वरणगाव येथील डॉक्टर नीतू पाटील यांच्यातर्फे श्री संत सेना महाराज यांची संतवाणी आणि फोटो यांची फोटो फ्रेम शंभर नाभिक समाजातील सलून मंडळींना भेट देण्यात आली. डॉक्टर नीतू पाटील यांनी भुसावळ शहरातील प्रभाग 7 मधील तसेच वरणगाव शहर व परिसरातील सर्व नाभिक समाजातील मंडळीची त्यांच्या सलून दुकानात भेट घेऊन सदर फोटो फ्रेम भेट देण्यात आली. भुसावळ शहरातील नाभिक संघाचे अध्यक्ष दत्तू शिवलाल खोडे यांना फोटो फ्रेम भेट देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ शहरात प्रभाग 7 मध्ये फोटो फ्रेमही वाटण्यात आल्या. यावेळी दिलीप लोंडे, नरेंद्र महाले, अभय सूर्यवंशी, पंडित सन्नासे यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. वरणगाव शहरात नाभिक संघाचे अध्यक्ष बापूसाहेब शिवरामे यांच्या दर्शनाखाली शहरातील संदीप शिवरामे, सागर शिवरामे, बाळू तायडे, गोकुळ जाधव यांच्यासह इतरांना डॉक्टर सौ रेणुका पाटील व डॉक्टर नीतू पाटील यांच्या हस्ते प्रतिमा भेट देण्यात आले. सदर उपक्रम यशस्वीतेसाठी अभिराम हिंदळे, प्रभाकर रणदिवे आणि दीपक माळी, विशाल निकम, साजन गवळी, अमोल नारखेडे, अमिन शेख, योगेश मगरे, ललित किंगे आदींनी सहकार्य केले. शेतकरी राजाने आपल्या सरच्या राजाला सजवून गोड पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन शहरातील हनुमान नगर भागात पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी सकाळी आपल्या बैलांची आंघोळ घालून त्यांना सजविले. यानंतर बैलांना वाजत गाजत हनुमान व महादेव मंदिरात दर्शनासाठी नेण्यात आले. मंदिरातून आल्यानंतर परिसरातील सुवासिनींनी बैलांना पुरणपोळी खाऊ घालून पूजन केले. आपल्या बैलांचे जेवण आटोपल्यानंतरच शेतकरी बांधवांनीही उपास सोडले. हनुमान नगर परिसरात पोळा काढण्यात आला. यावेळी योगेश नेमाडे, विकास नेमाडे, सुनील नेमाडे, राजेंद्र नेमाडे, मोहन नेमाडे, ललित नेमाडे, किरण नेमाडे, भास्कर झांबरे, दिलीप नेमाडे, किशोर बराठे आदी जण उपस्थित होते. बैलपोळा हा शेतकरी बांधवात महाराष्ट्रातील खास सण आहे. आपल्यासाठी वर्षभर शेतात घाम घालणाऱ्या या बैलांची पोळ्याच्या दिवशी पूजन केले जाते. यंदाचा हा पोळा सण आपल्याकडे कसा ठरला? यंदाचा पोळा हा सण सर्व शेतकरी बांधवांकरता, आमच्या शिवारातील सगळ्या शेतकऱ्यांकरता समाधानकारक पाऊस परिस्थिती असल्यामुळे समाधानकारक अशी पोळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती सर्व शेतकऱ्यांची आहे. काल संध्याकाळपासून आम्ही सर्व शेतकरी वर्ग पोळा सणाच्या निमित्ताने बैलांचं आंघोळी करणे, आज सकाळी आंघोळी करणे, काल संध्याकाळच्या परिस्थितीमध्ये कनिष्ठ गोळे देऊन आम्ही बैलांना त्यांचं भरणपोषणाच्या हिशोबाने त्यांना कनिष्ठ गोळे देऊन आमंत्रण देण्याचं काम करतो. संबंधित सर्व शेतकऱ्यांना घरी यावं त्यांनी त्याच्याकरता आमंत्रण दिले जातात. आज सकाळपासून त्यांची तयारी करताना रंगरंगोटी बैलांच्या शिंगांना, त्यांचे साज, त्यांच्या पूर्ण साजाचं काम आणि हे सजावटीचं काम सकाळपासून करत आहोत. त्याच्यानंतर वाजत गाजत सर्व पूर्ण परिवारात सुद्धा सर्वजण मंदिरावरती जाऊन बैलाची, महादेवाच्या मंदिरावरती, हनुमानाच्या मंदिरावरती आम्ही विधिवत पूजा करून अर्चना केल्यानंतर तोपर्यंत सर्वांचे उपवास असतात. आता बैल घरी आल्यानंतर सगळं बैलांनी पहिला घास घेतल्यानंतर सर्व शेतकरी बांधव हे उपवास सोडतात. अशी ही आमची पारंपरिक संस्कृती आम्ही हनुमान नगरमध्ये आजही टिकवून आहोत आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. वरणगाव येथील भोगावती नदीलगत असलेल्या पुलाचे काम 6 महिन्यांपासून सुरू असून नागरिकांचा येण्या जाण्याचा रस्ता या कामामुळे बंद झाला आहे. यामुळे नागरिकांचे वरणगाव येथील भोगवती नदीलगत असलेल्या पुलाचे काम 6 महिन्यांपासून सुरू आहे. नागरिकांचा येण्या जाण्याचा रस्ता या कामामुळे बंद झालाय. नागरिकांना यामुळे हाल सोसावे लागत आहे. विशेषतः विद्यार्थी या रस्त्याने ये जा करतात. खोदकामामुळे या ठिकाणाहून जाणे धोक्याचे आहे. नगरपालिकेने हा पूल जलद गतीने बांधावा अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. प्रतिभानगरला जोडणारा हा महत्वाचा पूल आहे. वरणगाव येथे नगरपालिकेतर्फे भोगावती नदी नजीक प्रतिभानगरला जोडणाऱ्या पुलाची सध्या दुरुस्ती चालू आहे. सदरचा येथील एक जुना छोटासा पूल होता, हा नगरपालिकेतर्फे पाडण्यात आला. जवळजवळ फेब्रुवारी महिन्यामध्ये या पुलाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनाच्या वेळेला मोठमोठे पुढारी या ठिकाणी आलेले आहे. परंतु 4-5 महिन्यापासून या पुलाच्या बांधकामामध्ये विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे हाल होत आहे. येथून जवळजवळ 90% फखरुद्दीन अली अहमद या उर्दू शाळेचे विद्यार्थी ये जा करत असतात आणि लहान मुलं त्याच पद्धतीने विद्यार्थी या ठिकाणी जाताना त्यांना कसरत करावी लागत आहे. आणि या बाजूला शेजारी पाण्याचे मोठे डबके असून या पाण्यामध्ये विद्यार्थी पडण्याची शक्यता आहे. या पुलाच्या बांधणीसाठी विलंब का होत आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. अनेक वर्षापासून या पुलाची मागणी होती. मागणी तर पूर्ण होत आहे, परंतु विलंब का होत आहे याबद्दल चर्चा नागरिकांमध्ये आहे. पुलाचे त्वरित बांधकाम करण्यात यावे आणि वरणगावकरांना सुविधा प्रदान करण्यात यावी अशी मागणी वरणगाव परिसरातून होत आहे. न्यूज महाराष्ट्रासाठी मनोहर लोणे.
भुसावळ नगरपालिका व पंचायत समिती यांच्या कारभाराविरुद्ध तापी विकास फंडचे संस्थापक माननीय जगन सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चा व धरणे आंदोलन करण्यात आले. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तापी विकास फ्रंटचे संस्थापक अध्यक्ष माननीय जगन सोनवणे यांनी फुलहार अर्पण करून भुसावळ नगरपालिकेवर भुसावळ नगरपालिकेच्या गाढव कारभाराविरुद्ध गाढव महामोर्चा काढला. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे योगेश भोळे व कोळी युवक सपकाळ या दोघांचा मृत्यू झाला आहे. या दोन्ही युवकांचा बळी फक्त आजी माजी आमदारांचा राजकीय भांडणांमुळेच गेला आहे, असे मत यावेळी जगन सोनवणे यांनी व्यक्त केले. तापी नदी जवळ असतानाही वेळेवर शहरवासियांना पाणी मिळत नाही, पाण्यासाठी प्रचंड हाल भुसावळकरांचे आहे, पाणी नियमित व वेळेवर शहरवासियांना द्या, अशा प्रकारच्या मागण्या या आंदोलनात करण्यात आले. रस्ते पाणी स्वच्छता होत नाही, सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे, गरिबांना नगरपालिका रुग्णालयात औषधी मिळत नाही, अशा अनेक कारणांसह इथे धरणे आंदोलन करण्यात आले. देशव्यापी संपात आयटक इंटरसहित 11 संघटनांचा सहभाग असून केंद्र शासनाचा कारभार विरोधी धोरणाला प्रखर विरोध दर्शवण्यासाठी 20 कामगार 2 सप्टेंबर रोजी देशव्यापी संप पुकारत आहेत. देशव्यापी संपात आयटक इंटकसह 11 संघटनांचा सहभाग असून केंद्र शासनाचा कामगार विरोधी धोरणाला प्रखर विरोध दर्शवण्यासाठी 20 कामगार 2 सप्टेंबर रोजी देशव्यापी संप पुकारत आहेत. यामध्ये जळगाव झोनमधील कामगारांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असे निवेदनात म्हटले आहे. कामगारांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या असणाऱ्या 12 मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात येत आहे. मोदी सरकारने जुने कायदे रद्द करून सरकार व मालक, कारखानदार व भांडवलदार यांचे हितसंबंध जपणारे कायदे बनवून देशातील कामगारांना कामगिरीकडे वाटचाल करण्यासाठी सरसावले असून 24 तासांचा या संपात वीज कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा अशा स्वरूपाचे निवेदन जळगाव सर्कल अरविंद देवरे वीरेंद्र पाटील यांनी दिले आहे. पीसीपी एनडीटी कायद्यातील जाचक तरतुदींना विरोध करण्यासाठी रेडिओलॉजिस्ट संघटनेने 1 सप्टेंबर पासून देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. शहरातील सर्व रेडिओलॉजिस्ट सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एमआरआय, एक्सरेच्या तपासण्या पूर्ण बंद ठेवणार आहेत. या बंदला आयएमए व सिडोक तज्ञ संघटनेने पाठिंबा दिला आहे. पीसीपी एनडीटी कायद्यानुसार भरण्यात येणारा एक फॉर्म मध्ये पेशंटचे नाव चुकणे, खाडाखोड होणे, वही लिहिणे, पत्ता, फोन नंबर, सही आदी शुल्लक चुकांसाठी डॉक्टरांवर गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत. या चुकांचा लिंगभेद चाचणी संदर्भात कोठेही संबंध नसतो, मात्र तरीही लिंगभेद केला म्हणून गुन्हे दाखल केले जातात. तसेच मशीनही सील करणे, जेल जाणे, पदवी सस्पेंड होणे, लायसन्स रद्द करणे आदी शिक्षाही डॉक्टरांना होतात. पीसीपी एनडीटी कायद्यातील जाचक तरतुदींना विरोध करण्यासाठी रेडिओलॉजिस्ट संघटनेने 1 सप्टेंबर पासून देशव्यापी बेमुदत बंद पुकारला आहे. शालेय विद्यार्थ्यांना नवनवीन गोष्टींची ओळख करून देण्याच्या उद्देशाने शिक्षण प्रक्रियेत बदल होत असताना आता पुस्तकातील धडेही बदलले आहेत. सांगलीच्या धड्यातून विद्यार्थ्यांना मेट्रोची माहिती मिळणार आहे. मेट्रोच्या चालक रुपाली चव्हाण यांच्या मुलाखतही यात समावेश आहे. बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात मुंबईच्या मेट्रोची ओळख करून देणारा एक धडा समाविष्ट करण्यात आला आहे. सफर मेट्रोची असे शीर्षक असलेल्या या धड्यात मेट्रोची वैशिष्ट्ये, मेट्रोची माहिती, त्याचबरोबर पहिली मेट्रो चालवणाऱ्या महिला चालक रुपाली चव्हाण यांची मुलाखतही आहे. या धड्यामुळे वर्सोवा, अंधेरी, घाटकोबर या मार्गावर धावणारी मेट्रो राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. मुंबईची पहिली वहिली मेट्रो वर्सोवा, अंधेरी, घाटकोबर या मार्गावर 8 जून 2014 रोजी सुरू झाली. गेल्या 2 वर्षांमध्ये या मेट्रोद्वारे 3 कोटी लोकांनी प्रवास केला आहे. इयत्ता 6वीच्या पुस्तकामध्ये, बालभारती पुस्तकामध्ये प्रथम वेळेस या ठिकाणी मेट्रो संदर्भात माहिती दिली जाते. किती फरक यामध्ये, म्हणजे विद्यार्थ्यांना किती फायदा होऊ शकतो आणि काय वाटतं आपल्याला? यावर्षी 6वीचं हे नवीन पुस्तक आलेलं आहे बालभारतीचं. यामध्ये 16वा पाठ दिलेला आहे सफर मेट्रोची. तर मेट्रो हा असा विषय आहे की हा मुंबई, पुणे यासारख्या कॉस्मोपॉलिटन सिटी असतात, या मुलांना सहजासहजी आत्मसात होऊ शकतो. परंतु सर्व ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरांमधील विद्यार्थ्यांना मेट्रो ही संकल्पना काय आहे याची जाणीव नसते. फक्त ते बातम्यांमधून, टीव्हीमधून, पेपरमधून वाचत असतात, पण त्याचं डिटेलमध्ये सादरीकरण करण्यासाठी हा जो धडा या पुस्तकामध्ये दिलेला आहे बालभारतीच्या धड्यामध्ये, तो मुलांसाठी फार उपयुक्त असेल आणि त्यावरून त्यांना मेट्रो ही पूर्ण संकल्पना काय आहे याची जाणीव होईल. कारण आतापर्यंत या मुलांना फक्त रेल्वे संबंधी माहिती होती, परंतु त्यांचं कुतूहल बातम्यांमधून मेट्रो काय आहे याबद्दल चाळवलं होतं आणि या प्रकरणावरून, या पाठावरून त्यांना त्यांचं कुतूहल पूर्ण शमलेलं असेल आणि रेल्वेमध्ये याबाबत आणखी काय प्रगती होऊ शकते याच्याबद्दल त्यांच्यामध्ये कुतूहल जागृत होईल. अशाच प्रकारे बालभारतीने मुलांच्या नवीन नवीन त्यांच्या ज्या संकल्पना असतील त्या क्लिअर करण्यासाठी नवीन नवीन प्रकरणं त्यामध्ये घेण्याचा जो या ठिकाणी त्यांना प्रयत्न केलेला आहे तो मुलांच्या दृष्टीनं फारच स्तुत्य आहे असं मला वाटतं.
MH14BT2372 ही बस बामनोद येथून भुसावळकडे येत असताना पाडळसा येथे गोलाईवर दुचाकी वाहनाला बसने कट मारल्याचा भास झाला. या गोष्टीचा राग येऊन या दुचाकी स्वाराने पाडळसा येथे बस थांबवून बस कंडक्टरास मारहाण केली. या मारहाणीत कंडक्टरच्या कानास दुखापत झाली आहे. संबंधित प्रकार बस कंडक्टर PD महाजन यांनी बस चालक RR शेख यांना सांगितली. RR शेख यांनी बसमधील प्रवासी भुसावळ येथे सुखरूप पोहोचवून फैजपूर पोलीस स्टेशन येथे बस वळविली. रात्री उशिरापर्यंत याबाबतचा गुन्हा फैजपूर पोलीस स्टेशन येथे नोंदवण्यात आला. ही बस रावेर डेपोची होती. काही दिवसांपूर्वीच कासवा येथे एका महिलेने गाडी थांबवून दादागिरी केली होती. याबद्दलचे वृत्त न्यूज महाराष्ट्राने प्रसारित केले होते. परंतु बस प्रशासनाने यावर कोणतीही दखल अजून तरी घेतलेली नाही आणि या मारहाणीच्या घटनेमुळेच पुन्हा बस चालक व वाहक यांच्या सुरक्षिततेवर प्रश्न उभा राहिला आहे. काय नाव आपलं? मला सांगा नेमकी पाडळसा ठिकाणी बस आली होती, काय क्रमांक होता, नेमकी काय घटना घडली? 72 गाडी नंबर होती. चालक आले किंवा मला एक मोटरसायकलने मार आण दिली, त्यामुळे मी इथून परत प्रवास उतरून परत मी रागरकडे मार्गस्थ होत आहे. नेमकं कशाने वाद झाला? काही साईडून तालाशी ना काहीतरी, म्हणजे वाद तर सांगितले पण वाद झाला, वाद त्याने मला मार आण दिली. त्याच्यामुळे मी भुसावळच्या बस स्टँड प्रवास उतरून मी पुढच्या रागरसाठी निघत आहे. बर, काय जास्त लागलेलं आहे का? त्याच्या डोळ्याला थोडं लागलं होतं. अच्छा, ड्रायव्हरलाही लागलेलं आहे? हो, ड्रायव्हरला लागलं. एकीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधव बैलपोळा हा सण साजरा करीत होता, शेतात आपल्या सोबत घाम गाळणाऱ्या आपल्या मित्राला पूजत होता. तर दुसरीकडे चोरवड येथील भैया ईश्वरसिंग पाटील वयवर्ष 40 यांनी आपल्याच बैलांच्या गळ्यातील दोर झाडाला बांधून गळफास घेऊन आपल्या मित्रासमोरच आपली जीवनयात्रा संपवली. शेतकरी बांधवांना कर्जासाठी आत्महत्या करीत असताना बैलांचे बोलके व्यंगचित्र दाखवून जगण्यासाठी बळ दिले जाते. पण या घटनेमध्ये या बैल मित्रानेच आपल्या धन्या जीव देताना पाहिले. या घटनेने चोरवड परिसरात शोककळा पसरली आहे. घराबाहेर हाताश बसलेले या वृद्ध वडिलांचा भैया पाटील हा एकुलता एक मुलगा होता. वडिलांना जीवना अंती खांदा देऊन पोचवणाऱ्या मुलाचा झाडाला लटकलेला मृतदेह प्रथमतः त्यांनीच पाहिला. हे जरी अबोल असले तरी त्यांच्या डोळ्यातील अश्रू सगळी कहाणी सांगताय. भैया पाटील यांच्यावर सोसायटीचे 1 ते 1.5 लाख रुपये कर्ज होते, म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली असं बोललं जात आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व 2 मुले असा परिवार आहे. शेतात राब राब राबून कष्ट करणाऱ्या या शेतकरी बांधव आणि त्याचा परिवार कधी सुरक्षित आणि सक्षम होईल हा प्रश्न आता गुलदस्त्यातच राहणार आहे. कशामुळे आत्महत्या केली? काय नाही, हे शेतीचं उत्पन्न पाहून मित्रांचं उत्पन्न जास्त निघतं, माझ्या शेतीला कमी निघतं, काय निघतं, विहिरींना पाणी नाही, तर 2-3 वर्षापासून सतत टेन्शनमध्ये राहायचं. सांगायचं त्याला वयाची परिस्थिती सुधारेल, पण घरची परिस्थिती जेमतेम आहे. 2 मुलं आहेत. सधन कर्ज किती झालं होतं? साधारणतः 1.25 ते 1.5 लाखापर्यंत त्याच्याकडे कर्ज होतं. जे वारले त्यांचं नाव काय? भैया ईश्वरसिंग पाटील. तुम्ही त्यांचे कोण? चुलत भाऊ मी. बरं, काय कशी घटना घडली, नेमकं काय काय कशामुळे आत्महत्या केली? तो शेतात आला, त्याचा त्याचा संतापात होता आणि घरी समजा सकाळी जेवण बी केले त्याने आणि काहीच नाही, संतापामध्ये बैल घेऊन आला आणि एकदम त्याला कर्जाचं टेन्शन आलं आणि त्याने एकदम बैलाचा दोर सोडला आणि आत्महत्या केली. किती वाजता घटना घडली? ते 1 दरम्यान झाली, ते 12:30 ते 1 दरम्यान. मग आता हे एवढं घर म्हणजे राहणार कुठले नेमके? चोरवडचे राहणार. कशी घटना माहीत पडली, कोणी सांगत आलं होतं? त्यांचे वडील इथं बघायला आले की आपला मुलगा आला आणि पोळ्याचा सण सारखा सणभा, लोक रंगाला रंग लावून राहिले बैलांना वगैरे असं, आणि आपला मुलगा अजून शेतात आला नाही. साधारण किती कर्ज होतं? 1 ते 1.5 लाख रुपये कर्ज होतं. आजच्या बातमीपत्र इथे संपले. पुन्हा भेटूया काही ठळक घडामोडींसह. तोपर्यंत